आहे. आता त्याच्यासोबत ही आपली नगर तालीम परिषद जी आहे यांनीही अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपण केलं आहे, म्हणून तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि विखे पाटील साहेब, आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली की एक स्टेडियम या ठिकाणी तयार झालं पाहिजे, आपण प्रस्ताव तयार करा, स्टेडियमला मान्यता देण्याचं काम माननीय शिंदे साहेब आणि मी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू, जेणेकरून या पुढच्या स्पर्धा जेव्हा आपण घेऊ त्या स्टेडियम मध्येच या ठिकाणी झाल्या पाहिजेत हा विश्वास मी आपल्याला देतो. जाता जाता एवढंच सांगतो, अलीकडच्या काळामध्ये राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत, पण आपल्याला माहिती आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं, आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी 9 वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात, पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतलं बादच व्हावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात. तुमच्या आशीर्वादानं आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे, 2024 पुन्हा जिंकू, तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या, एवढंच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन हजार 2024 आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि लोकसभा सुद्धा मोठ्या संख्येने जिंकली, हे पवार साहेबांच्या भूमिका आहेत. आणि मला अजिबात असं वाटत नाही की महाविकास आघाडी संदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल, कारण मी सातत्यानं त्यांच्याशी चर्चा करत असतो, आम्ही सगळे चर्चा करत असतो. आत्ताच थोड्या वेळाबरोबर मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि माझा त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या एकंदरीत ज्या भूमिकातून महाविकास आघाडी नसावी किंवा तुटावी असं कधी वाटत. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की 2024 मशाली भिजलेल्या दिसतील. 2024 मशाली भिजलेल्या दिसतील. हो, तुम्हाला पूर्णपणे आम्ही खात करू, तुम्हाला पूर्णपणे खात करू. ही मशाल जी आहे ही न विदणारी मशाल आहे, ती अमर ज्योत आहे आणि ती अशीच भडकत आहे. तुम्ही तुमची चिंता करा. मोदींचा एकेरी उल्लेख कोणी करत नाही. प्रधानमंत्री मोदी हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आम्ही त्यांचा सदैव आदर करतो, पण ते जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा एखाद्या हुकुमशहासारखे वागतात तेव्हा त्यांच्या नक्कीच टीका केली जाईल. हिंदुस्थानचे प्रधानमंत्री हा सगळ्यांचा आदराचा विषय असायला पाहिजे. भले ते चुकीचे वागत असले तरी आम्ही बोलू, पण त्यांच्या चुकांबद्दल बोलणाऱ्यांना जर तुरुंगात टाकणार असतील, खोटे गुन्हे दाखल करणार असतील, त्यांना फासावर लटकवणार असतील, तर नक्कीच त्यांच्यावर आम्हाला बोलावं लागेल आणि त्यासाठी बावनकुळांची परवानगी घ्यायची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावरती टीका केली की महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक नशा करतात, सकाळी 9 वाजता बोलतात. हो आहे ना, नशा आहे ना तुम्हाला पराभूत करण्याची. तुम्ही नशा करा, आम्ही नशा करतो ते शुद्ध नशा आहे. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलताय, तुमचं राजकारण जे आहे द्वेषाचं सुडाचं राजकारण आहे, ती भांग अत्यंत बरं का. आणि आता मला त्याच्यावरती जास्त बोलायला लावू नका. तुमच्या आसपास नशेबाज कोण लोक आहेत ते मला बोलावं लागेल. तुम्हाला आमची भीती वाटते एवढं तुम्ही स्पष्ट सांगा. तुम्हाला महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या सभांची, संजय राऊत जे बोलतात त्याची जी भीती वाटते आहे, त्या भीतीतून तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करता.